पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबर ठ्यासी कैसे शिव, उंबर ठ्यासी कैसे शिव, आम्ही जातीहीन. उंबर ठ्यासी कैसे शिव, आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरी शि हो उदंग गाऊनी अभंग, पायरी शि हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल आषाढी सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
आपण विचारूया जजेसना कसं वाटलं गाणं तुझं. जयतीर्जी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा ज्यांनी मराठी ह्याच्यामध्ये आणि संगीत क्षेत्रामध्ये ह्यांनी असं त्यांनी कंपोजिशन करून दिलेले, त्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी आधी मी प्रणाम करू इच्छितो. खरंच एक त्यांचं वेगळा विचार, क्लासिकल असू द्या किंवा नाट्यगीत असू द्या, अभंग असू द्या, भावगीत असू द्या, कुठलाही प्रकार आपण बुवांचा ऐकतोय, खूप वेगळं कंपोजिशन आणि त्याच्यामध्ये इतकं त्यांनी एक एक लाईन ज्यांना जोपर्यंत आनंद होत नाही ते रिपीट करायचे. बुवा एक एक सुरुवातीचं अभिरघुलाल पासनं सगळे जे कडव्यामध्ये जे जे लाईन येतो खूप वेळा म्हणायचे आणि इतकं फिलिंग असं गायक अभिषेक बुवासारखे खूप छान वाटलं तुम्ही जे गायलेले. थोडंसं अजून त्याच्यामध्ये फिलिंगकडे लक्ष द्या आणि सूर महत्त्वाचं आहे. हो सर. आणि बाकी सगळे छान म्हटलं तुम्ही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. आत्ता जयतीर्थ म्हटलं तसं अभिषेकी बुवांना खरंच जेवढे प्रणाम करू तेवढे कमी आहेत. आणि हे गाणं असं आहे की परत हे पेलायला खूप अवघड गाणं आहे, कारण त्याच्यात भावपूर्णता पाहिजे, त्याच्यात सूर लय याचंही कॉम्बिनेशन आहे, खूप जलद गाणं आहे ते. तू चांगलं म्हणलंस. थोडंसं सुराच्या बाबतीमध्ये काही काही वेळा तुझे खूप चांगले लागत होते सूर आणि काही काही वेळेला थोडे 19-20 असं वाटत होतं, तर ती जर कन्सिस्टन्सी सुराची जी आहे तर तिकडे थोडंसं फक्त लक्ष दे. बाकी चांगला गायला बेस्ट विशेस. मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती तुझं, अजयने मागे एकदा सांगितलं होतं, तू ज्या पद्धतीने बिंधास आकार घेतोस ना हे ह्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे खरंच. त्याला असं नाही वाटत असं माझा चेहरा कसा दिसेल मला, मग हे बरं दिसेल का, तो व्यवस्थित ते करतो. मला सगळ्यात जास्त बरं काय वाटलं की तू बरं झालं ते बसून गायला, त्याच्यामुळे तू जे हावभाव करत होता ना, गाणं जे शब्द दाखवत होता ना, ते मला खूप आवडलं. तल्लीन थँक्यू. अजून होऊ शकलो असतो ऋषिकेश. हो. तू बहुतेक स्वतःला जरा अंडरएस्टिमेट केलं किंवा तू स्वतःला जरा घाबरून तीन आठवड्यांनी तू आलाय त्यामुळे जरा बिचकून गायला. आता तुला गायला सांगितलं ना तू सिक्सर मारशील कन्फर्म. ऑल द बेस्ट. थँक्यू. वेलकम बॅक. थँक्यू. अवघड तर आहेच आहे गाणं, नो डाऊट अवघड आहे, पण तरी तुला त्याचं कारण हे होतं कारण तू हे पेलवू शकतोस, तुझ्याकडे त्याची ताकद आहे, एक्सप्रेसिव्ह आहेस तुझी गायकी आणि स्माईल आहे तुझ्याकडे त्या गाण्यात ओतण्यासाठी. असं नाही की ते चेहऱ्यावर असतं फक्त, ते गाण्यात येतं काही ऐकू येतं ते स्माईल, यु नो. सो ते कळत होतं. प्रॉब्लेम काय झाला मी सांगतो तुला, विठ्ठला पहिला इतका अमेझिंग सुरुवात झाला, ओके, दुसराही विठ्ठला सुपर आला, तिसरा विठ्ठलाला इश्यू झाला का? बिकॉज आय थिंक तुझा तिकडे कंट्रोल संपला थोडासा, बट तो पहिलाच होता, तू चाचपडलास आणि यू ओव्हरकेम. अमेझिंग मुखडा गायलास, अमेझिंग फर्स्ट अंतरा गायलास. ॲक्च्युली फर्स्ट अंतराला माझ्या अंगावर काटा आला बिकॉज ते उंबरठ्याशी त्या लाईनला आय थिंक विचार करा हे कसं आहे, यू नो इट्स व्हेरी डिफिकल्ट. संत सुखामेळ्यांनी जेव्हा लिहिलं आहे ते तो काळ जर आठवला आपण की आम्ही जाती ही न म्हणताना मला इतकं काय सांगू, मला काय झालं असेल ते ऐकताना सुद्धा थोडक्या सांगू, लाज वाटली मला, आय फेल्ट रिअली बॅड, असं लिहावं लागलं असेल त्यावेळेला, यु नो इट्स आय रिअली फेल्ट बॅड. पण त्यामुळे त्या कंपोजरचा ब्रिलियन्स तिकडे काय चेंज ओव्हर केला आहे, अमेझिंग. तो तू फार छान केलंस सगळं. नो तो प्रॉब्लेम कुठे झाला, एक तर ओव्हरऑल अंतरा थर्ड अंतरा अननेसेसरी लाऊड झाला, शेवटी गात होतास. आता प्रॉब्लेम काय झाला त्याच्यामुळे, तो जेव्हा तू लाऊड होतोस ओके तेव्हा शार्प होणार आहे सुअर. आय डोंट नो वाय युअर्स, तुला असं ओरडून गाण्याची काय गरज वाटली त्या मुमेंटला, छान अळवणी चालली होती. तो त्याच्यामुळे ते सगळे विठ्ठला जे होते ते शार्प व्हायला लागले. तिसरी गोष्ट, पंढरीच्या वाळवंटी गात असताना, आता एक गोष्ट जी जयतीर्थ जी परफेक्ट गोष्ट बोलले, आपण जेव्हा क्लासिकल गातो तेव्हा एक लाईन आपण का रिपीट करतो याचं रिझन आहे ना. अच्छा मी पंढरीच्या वाळवंटी एकदा गायलो, पुन्हा मी पंढरीच्या वाळवंटी गायलो का? एव्हरी टाईम ही इज ॲडिंग समथिंग इन टू इट. Every time he is singing something else. Variation. Kya baat hai? Right?
सो तुला वेगळं वेगळं गायला लागणार ना त्याच्यात. रिपीट किती वेळा त्यांनी केलंय? 5 वेळा. मी 5 वेळा करतो असं नाही ना चालणार बाळा. तुला त्याच्यात ऍड करायला लागणार होतं जे मला एक्सपेक्टेड होतं. सो तू त्याच्यात अजून तुझं भर घालत 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 नव्याने काय काय करत करत रंगलं असतं रे गाणं, अजून फार छान रंगलं असतं. आणि एंड एंड असं एक्सपेक्टेड नाही. यायचं होतं षड्जावरती छान किंवा पंचमावरती ऍटलिस्ट असं अर्धवट काढून सोडून दिलंच आम्हाला. सगळेजण लटकलो आम्ही असे. तुझ्याकडनं नाही अशा एक्सपेक्ट गोष्टी. तरी तुझं मी अभिनंदन करतो आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. जजेसनी तुला मार्क्स दिलेत. ऑल द बेस्ट. थँक्यू.